आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातम्या सविस्तर पाहूयात. सुरुवातीला बातमी म्हाडातल्या परीक्षेच्या गोंधळाची. म्हाडाच्या भरतीसाठी जी परीक्षा आज आयोजित करण्यात आली होती ती काल रात्री उशिरा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा याबद्दल माहिती दिली. दरम्यान या परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भात किंवा अन्यही काही भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी पैशांच्या देवाणघेवाणीच्या तक्रारी या पोलिसांपर्यंत पोहोचल्या होत्या आणि पुण्यामध्ये म्हाडा परीक्षेच्या प्रकरणी एकूण 3 जणांना अटक करण्यात आली. पुण्याच्या सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. यातील 2 जण एजंट असल्याचं समोर आलंय. जे 2 आरोपी आहेत ते दोघेही बुलढाण्याचे आहेत तर एक जण परीक्षा घेणाऱ्या संस्थेतला पुण्यातला कर्मचारी आहे. प्रितीश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ अशी या आरोपींची नावं आहेत. हे 3ही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीनं एकत्र आले असताना पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खात्याचा हिशेब चेक करायला वेळ आहे पण मुलांच्या भविष्याशी निगडीत म्हाडाच्या नोकरीबद्दल लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही अशी टीका केली भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी. जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल सीटमध्ये न चुकता हिशोब घेतात पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकर भरतीबाबत लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. ते मागील आठवड्यापासून म्हाडाचे नोकर भरती परीक्षेमध्ये घोटाळा होणार आहे त्यात तुम्ही बळी पडू नका असं वारंवार प्रसारमाध्यमातून आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृह खातं राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री 1:30 ही परीक्षा का रद्द करावी लागली यावरून सिद्ध होतंय की महाराष्ट्रातील या प्रस्थापिताच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये रस आहे. आणि एक मोठी बातमी हाती येते नाशिकमधून. ती म्हणजे नाशिकमध्ये एसटीच्या बसवर दगडफेक करण्यात आली. महिना उलटून गेला तरी एसटीचा संप सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलक कर्मचारी कामावर परतले आहेत आणि यातलीच एक बस नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना होत होती मात्र नाशिकमध्ये या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. औरंगाबाद नाक्याच्या जवळ अज्ञातांनी या बसवर दगडफेक केल्याचं कळतं. या दगडफेकीमध्ये बसची काच फुटली. गेल्या 15 दिवसात अशा 4 घटना घडली आहेत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण काय अधिक माहिती आहे? नाशिकच्या पंचवटी आगारामधून निघालेली ही बस जी आहे ती येवल्या मार्गे जाणार होती आणि या बसेसवर औरंगाबाद नाक्यावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेणार नाही अशी भूमिका काही एसटी कर्मचाऱ्यांची आहे. मात्र असं असलं तरी नाशिकच्या वेगवेगळ्या आगारांमधून वेगवेगळ्या मार्गांवरती बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत त्यामुळे आता हे आंदोलन चिरडलं जात आहे किंवा या आंदोलनामधल्या काही लोकांना हताशी धरून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करतं. या भीतीतून काही एसटी कर्मचाऱ्यांमधील कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे बसेसवर दगडफेक केली जात असावी असा संशय पोलिसांना आहे आणि त्या मार्गाने आता पोलीस तपास करतात. ही जी घटना घडली या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसलं तरी बसची समोरची काच जी आहे ती या दगडफेकीमध्ये फुटलेली आहे आणि या महामार्गावर जाणाऱ्या बस देखील आता गेल्या 1 ते 2 तासांपासून बंद करण्यात आलेल्या आहे. तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे बसवर दगडफेक झाली आणि गेल्या काही दिवसातली ही 4थी घटना. आणि बातमी धक्कादायक. युवराज भोसले उर्फ सतीश बुरुड उर्फ वीरेंद्र भोसले नावाच्या एकाच नावाच्या लखोबा लोखंडेनं लग्नाचं आमिष दाखवून
तब्बल 32 पेक्षा जास्त तरुणींची फसवणूक केल्याचं आता समोर आलंय। मेट्रिमोनियल साइट्सवर हाय प्रोफाइल बायोडेटा तयार करून त्यांना अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं, तर 3 तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक सुद्धा करण्यात आली। सतीश बुरुड यानं आपण राजघराण्याचे वंशज असल्याची थाप मारून तरुणींची फसवणूक केली। या तरुणींच्याकडून पैसे उकळून त्यानं 2 महागड्या गाड्यासुद्धा खरेदी केल्या, तसंच स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असल्याचं दाखवून त्याने लाखो रुपयांची लूट केली। सतीश याला शेअर मार्केट आणि कॅसिनोचे सुद्धा नाद आहेत। अशा या लखोबा लोखंडेनं अनेक तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। मराठीमध्ये साईटवरनं याने मला हे केलं होतं, नंबर माझा प्रोफाईल घेतली होती आणि याने व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि हळूहळू करून त्याने माझ्याकडनं पैसे घेतले। लग्न करेल मी, माझं बिझनेस आहे, माझा बंगला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवत त्याने खूप जास्त टॉर्चर केलं मला की तू आत्ताच्या आत्ता बँकेत जा आणि लोन काढून दे मला किंवा हां। आणि त्याने मला सुरुवातीला त्याची ओळख, मी गायनोकॉलॉजिस्ट आहे, मी डायरेक्टर आहे, हे सगळं सुद्धा त्याने मला सांगितलं। माझा डायमंडचा बिझनेस आहे, मी तनिष्कला पार्टनरशिप आहे, हे सुद्धा त्याने सांगितलं होतं मला। तपासात असंही निष्पन्न झालेलं आहे की तो ज्या मुलींना लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याकडून करोडो रुपये उकळायचा, ते सर्व पैसे त्यांनी मटका, जुगार आणि गोव्यामधील कसिनोमध्ये जाऊन खर्च केलेले आहेत। आणि ह्या मुलींकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी गाड्या आणि इतर जे ब्रँडेड वस्तू आहेत ह्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली। हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार। वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। आत्तापर्यंत आपण मोबाईल हॅक होणं किंवा बँक खातं हॅक होणं असे प्रकार ऐकले होते, पाहिले होते, पण आता चक्क माणसाचा मेंदूच हॅक होऊ लागल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यात। पुण्यातल्या एका नामांकित लष्करी महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेला तिचा मेंदू कोणीतरी हॅक केला असं वाटू लागलं। तिने थेट सायबर पोलीस स्थानकात जाऊन कैफियत मांडली। नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहूया। पुणे सायबर पोलिसांकडे चक्क मेंदू हॅक झाल्याची तक्रार। खरच मेंदू हॅक होऊ शकतो का? हे सगळे मनाचे भास आहेत का? मानसोपचार अभ्यासक नेमकं काय सांगतात? पुणे सायबर पोलिसांकडे अनेक तक्रारी येतात, मात्र गेल्या 15 दिवसात आलेल्या 2 तक्रारींनी पोलीस चक्रावून गेलेत। पोलिसांकडे चक्क मेंदू हॅक झाल्याच्या 2 तक्रारी आलेल्या आहेत। या तक्रारींमध्ये प्रॅक्टिकली काही शक्य नसल्यानं त्यांनी तक्रारदारांचं काउन्सिलिंग केलं आणि परत पाठवलं। असं काही झालेलं नाही किंवा आता आम्ही 2-way ऑथेंटिकेशन करून दिलेलं आहे, पुढे काय होणार नाही असं आम्हाला त्यांना समजावं लागतं। समुपदेशन थोडं करतो आम्ही त्यांचा। मला स्वतः कंट्रोल कोणीतरी, म्हणजे माणसालाच कोणीतरी कंट्रोल करतोय असं वाटतं तांत्रिक बाबीच्या आधारे, पण तसं काही झालेचं आतापर्यंत कधी निष्पन्न झालेलं नाही आहे। तसं सकृत दृष्टीने तर तसं काही सायंटिफिकली होत नाही असं मला वाटतं, तरी अशा लोकांनी बाबा मानसोपचार तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा किंवा त्याचे उपचार होणं गरजेचं वाटतंय। पहिली तक्रार केली आहे एका प्राध्यापक महिलेनं, मेंदू हॅक झाल्याचा तिनं दावा केलाय। तर दुसरी तक्रार आहे एका 25 वर्षीय उच्च शिक्षित तरुणाची। या 25 वर्षीय उच्च शिक्षित तरुणाची पबजी गेम खेळताना एका तरुणीशी ऑनलाईन ओळख झाली। 2 महिने संपर्कात राहिल्यानंतर या तरुणीशी बोलणं बंद झालं, मात्र त्यानंतर तिला काही सांगायचं असेल तर ती तरुणी मोबाईलवर पॉप करून गाणी पाठवते। तिचा फोटो मोबाईल स्क्रीनवर सातत्यानं दिसतो, ती वारंवार त्रास देते असे भास या तरुणाला होऊ लागले। या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली, सर्व कहाणी सांगितली आणि तपासाची मागणी केली। माझा मोबाईल कुणीतरी हॅक केला, माझा कुणीतरी पाठलाग करतं, माझ्या डोक्यात जे विचार येतात ते कुणीतरी ऐकतं, पत्नीचे मोबाईलवर येणारे मेसेज ऑफिसमधील इतरांना आपोआप समजतात, माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, माझं कुणाला चांगलं बघवत नाही। हा प्रकार व्यक्तीच्या अविवेकी विचारांशी संबंधित असतो, त्यामुळे आपल्या ओळखीचे लोक आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अशा व्यक्तींना वाटत असतं। ज्या तक्रारीमुळे पोलीस देखील चक्रावून गेले, माइंड हॅकिंगची ही जी कंप्लेंट होती, मुळात म्हणजे एक
मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला इथं सांगावं असं वाटतं की असा काही प्रकार माइंड हॅकिंगचा वगैरे होत नसतो. हा सगळा भ्रमाचा, याला आपण एका मराठी भाषेत साध्या भाषेत सांगायचं तर भ्रमाचा भूलभुलैया असं जर आपण त्याला म्हटलं तर निश्चितपणे वावगं ठरणार नाहीये. माइंड हॅकिंगच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे अशा व्यक्तींशी संवाद साधावा लागतो, त्यांचं समुपदेशन करावं लागतं, त्यांच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्यायला हवं आणि मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मुंबईमध्ये लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दिग्गज नेत्याने हजेरी लावली. महाराष्ट्रातल्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकार आणि प्रशासनाचं इन्फ्रा व्हिजन, रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प आणि औद्योगिक विकासाच्या विविध योजनांवर या कार्यक्रमात विचारमंथन झालं. वर्ष 2020 जानेवारीपर्यंत किंवा साधारण गेले 40-50 वर्ष पर्यावरण विभागाची काहीशी तशी ओळख होती असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र आज इथे बरेचसे जण उपस्थित आहेत, इंडस्ट्रीचे आहेत, इन्फ्राचे आहेत, त्याच्यामुळे पर्यावरण विभागाची आत्तापर्यंतची ओळख ही दोनच होती. जर आपल्याला अंगबलगम पण आहे, जर आपल्याला इंडस्ट्री उभारायची असेल तर आपल्याला COO कन्सेंट टू ऑपरेट, COE कन्सेंट टू एस्टॅब्लिश घ्यायला लागते. पर्यावरण विभागाची ही एक ओळख होती. आणि आपल्याला जर मोठ्या लार्ज स्केल डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला EC लागतं, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लागतं. पर्यावरण विभागाची ती दुसरी ओळख होती. पण गेल्या साधारण सुमारे 2 वर्षामध्ये पर्यावरण विभागाची ही ओळख आमचे मंत्री, ज्यांनी आत्ता फायरसाईड चॅटमध्ये आपले विचार मांडले, श्री आदित्यजी ठाकरे पर्यावरण मंत्र्यांच्या व्हिजनमधून विभागाची ओळखही बदलते आहे. काळाने पण आपल्याला हे सांगितलं आहे की पर्यावरणाला आपण अमूलाग्र असं महत्त्व देणंच आवश्यक आहे. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आणखीन काही खास. आपण पाहत आहे मुद्दा महाराष्ट्राचा. सोशल मीडियावर स्थानिक क्रिकेट टूर्नामेंट सामन्यात आपल्या वेगळ्या शैलीमुळे पंढरपूरचा एक अंपायर सध्या चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आहे. पुरंदर प्रीमियर लीगमधल्या एका सामन्याच्या दरम्यान जेव्हा गोलंदाजानं वाईड चेंडू टाकला तेव्हा पंचांनी हातानं न देता आपल्या पायाचा वापर केला. त्यानं डोक्यावर उभं राहत त्याचे दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरवत वाईडीचा निर्णय केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे आणि त्याची जगभरात मोठी चर्चा आहे. दीपक नाईक नवरे उर्फ DN रॉक अंपायर असं त्याचं नाव आहे आणि लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या दीपकनं 2013 डान्स महाराष्ट्र डान्समध्येही भाग घेतला होता. काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं दीपकनं ठरवलं. इंग्लंडचे क्रिकेटपटू मायकल वॉन यांनीही त्याचं कौतुक केलंय. IPL मध्ये हा अंपायरिंग करण्यासाठी सगळ्यांनी महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी खूप मोठी प्रार्थना केलेली आहे आणि ह्याच्या पाठीमागे सर्व माझ्या मित्रांचे मार्गदर्शन आहे, याच्या पाठीमागे सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि मी या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्व गोष्टी ह्या IPL मध्ये असू द्या किंवा लोकल मॅचेसमध्ये असू द्या, या सर्व गोष्टी मी पूर्ण करेन. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट. सॅनिटायझर हानिकारक आहे का, किंवा लस घेतल्यानंतर DNA मध्ये बदल होतो का, किंवा लसीकरण हे किती आवश्यक आहे, खरंच दुसरी लस घेणं आवश्यक आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार. अहो सोपं आहे. Network 18 आणि फेडरल बँकेचा एक खास उपक्रम संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या अंतर्गत देशभरात लसीकरणाबद्दल जनजागृती केल्यानंतर आता आम्ही एक व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, पटकन बाजूला पडलेला तुमचा मोबाईल हातात घ्या. 7977773753 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सअपवर सेव्ह करा. नंबर पुन्हा एकदा ऐका,
7977773753 आणि या व्हॉट्सअप क्रमांकावर कोरोना लसीकरण या संदर्भातला तुमच्या मनातला कोणताही प्रश्न बिनधास्त विचारा. तज्ज्ञ डॉक्टर त्याचं तुम्हाला उत्तर देतील. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.